हेलो एंड वेलकम टू माय चैनल दैट इज़ वराज किचन। आज जी रेसिपी जी आहे ती चिकन बिरयानी आहे। त्यात काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम चिकन घेतलेलं आहे, चिकनला मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ओव्हरनाईट। सो मॅरिनेशनला मी लसूण पेस्ट लावली, हळद लावली, तिखट लावलं आहे, मीठ लावलेलं आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी, अराउंड तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता। मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे, साधारण 2 कप आहे ते। त्यानंतर लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतलेली आहे, ही कसुरी मेथी आहे, मीठ आहे, त्यानंतर हा मसाला आहे ज्याच्यामध्ये मी बडीशेप टाकली आहे, काळी मिरी टाकली आहे, त्यानंतर एक वेलची आहे, तेजपत्ता आहे आणि लवंग आहे। हा एक मोठा छोटा कांदा घेतलेला आहे फोडणीला, त्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। हा जो कांदा घेतला आहे तो स्लाईस केलेला आहे मी। हा आपल्याला स्लाईस तळून घ्यायचा आहे अगोदर, त्यानंतर लेयर लावताना आपल्याला हा कांदा वापरायचा आहे। त्यानंतर मी जो अख्खा खडा मसाला घेतलेला आहे त्यातनं 3 लवंग घेतलेले आहेत, 2 सिनेमन स्टिक्स दालचिनी जी आहेत, 1 चक्रीफूल आहे, 2 तेजपत्ते आहेत। ही जी पूड आहे ती गरम मसाला आहे, सॉरी गरम मसाला नाही, सिनेमन पावडर म्हणजे ह्याची पावडर, दालचिनीची पावडर घेतलेली आहे। ह्याने काय होतं, आपलं जे बिर्याणीचा फ्लेवर आहे तो इन्हान्स होतो, म्हणजे चांगला फ्लेवर येतो ह्याला। त्यासोबतच मी काळी मिरी घेतलेली आहे, हे फोडणीला वापरणार आहे सगळं साहित्य, आणि हे जी पावडर आहे ती नंतर वरणं टाकणार आहे। त्यासोबतच मी तूप घेतलेलं आहे आणि फोडणीला थोडंसं तेल, आणि मी थोडेसे जे लवंग आहेत त्या घेतलेले आहेत। हे मी गरम करून ह्या वाटणार आहे। दालचिनीची पूड आहे त्याच्यासोबत मी ह्याचीसुद्धा पूड बनवणार आहे आता। सो मी हे गरम व्हायला ठेवलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला हा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि गरम गरम पाण्यामध्ये हा शिजवून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये जे साहित्य आहे तांदूळ आहेत ते टाकायचं आहे। त्यानंतर तांदळासोबतच आपल्याला सेपरेटली आपल्याला तेजपत्ता आणि लवंग आणि काळी मिरी हे टाकायचे शिजायला, आणि हा भात आपण शिजवून घेणार आहोत। सो भात मी उकळायला ठेवलेला आहे, त्यासोबतच जी लवंग होती ती चांगली भाजून झाली आहे, ती मी आता मिक्सरला लावणार आहे। आपला जो भात आहे तो रेडी झालेला आहे, मी हा स्ट्रेन करून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम मी जो कांदा आहे तो ह्याच्यामध्ये तळून घेणार आहे, तेल ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी, आणि ह्याच पॅनमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे। कांदा मी टाकलेला आहे, आता हा व्यवस्थित मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतो व्यवस्थित। सो आपला कांदा झालेला आहे तळून। सो ह्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये मी आता हे जे साहित्य आहे जो गरम मसाला आहे तो सगळं टाकणार आहे, व्यवस्थित तो शिजवून घेणार आहे। जो मसाला आहे तो मी टाकलेला आहे, आता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। थोडासा फुलला की मग आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता ह्याच्यातच मी हा कांदा टाकणार आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपण जेव्हा पण नॉनव्हेज बनवतो त्यावेळेस तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं, जेणेकरून जे चिकन आहे ते सुकणार नाही, सुखासुखं वाटणार नाही, त्यामुळे तेल हे भरपूर टाकायचं। भरपूर म्हणजे साधारण 5 ते 6 चमचे। आता हा कांदा जो आहे तो व्यवस्थित लाल झालेला आहे, ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकणार आहे। हा व्यवस्थित शिजवून घेणार आहे, कांदा आणि टोमॅटो हे चांगले शिजवून घ्यायचे। हे मी आता व्यवस्थित शिजवून घेतो। आता ह्यात आपण एक एक मसाले टाकत जाणार आहोत। मी इथे एक साधारण 1 टीस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे,
त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। ह्याच्यानंतर मी जो मसाला वाटलेला आहे तो टाकणार आहे। एक साहित्य राहिलेलं होतं मटन बिर्याणी मसाला, तो टाकणार आहे मी आता एक चमचा। आता हे जे मसाले टाकल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो टाकणार आहे। हा आहे मटन बिर्याणी मसाला आहे, येतो साधारण एक चमचा टाकलेला आहे। आता हे मसाले सगळे व्यवस्थित एक्झ्यू करून घेणार आहे, छानपैकी परतून घ्यायचे आहेत। आता ह्यातच मी चिकन टाकणार आहे, चिकनला व्यवस्थित सॉते करून घेणार आहे। तो जो मसाला आहे तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपण ऑलरेडी चिकनला जे मॅरिनेशन लावलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला मसाले नंतरचे टाकायचे फोडणीला। तुम्हाला किती तिखट हवे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मसाले टाकू शकता। इथे आमच्यानुसार, आम्ही जे घरी बनवतो त्यानुसार आम्ही इथे मसाला टाकलेला आहे। मी व्यवस्थित 2 मिनटं शिजवून घेणार आहे मी आपल्या चिकनमध्ये। आता जी ब्लॅक पेपर, काळी मिरी जी आहे ती मी टाकणार आहे, हे साधारण 1 चमचा आहे। त्यानंतर लगेचच मी जी सिनेमम स्टिक्सची जी आहे पावडर म्हणजे ती टाकणार आहे। आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। दालचिनीच्या पावडरमुळे खूप छान सुगंध आलेला आहे आणि सोबतच काळी मिरी जी पावडर टाकली आपण त्याने खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या बिर्याणीला। आता हे व्यवस्थित मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकणार आहे, जोपर्यंत चिकन शिजेल तेवढंच। इथे मी अर्धा कप पाणी घेणार आहे, ते थोडं थोडं टाकणार आहे आणि मसाला मी स्वतः करून घेणार आहे व्यवस्थित। आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करणार आहोत, जास्त पाणी नाही ॲड करायचं आहे। थोडंसं पाणी आणखीन टाकणार आहे मी, ते साधारण मी पूर्ण एक अर्धा कप पाणी जे आहे ते घेतलेलं आहे, अर्धा पेला आहे हा। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून एक उकळी आणणार आहे। आता हे आताच मी अवस्थेनुसार मी मीठ टाकणार आहे, ॲज पर युअर रिक्वायरमेंट मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे 1 चमचा। व्यवस्थित शिजवून घेणार आहे मी। आपली उकळी यायला लागलेली आहे, थोडंसं जो ग्रेव्ही आहे ते थिक झाली की आपण भाताचे लेअर लावायचे। आता आपला जो मसाला आहे तो चांगला ड्राय झालेला आहे, ह्याच्यामध्ये साधारण 1 चमच मी कसुरी मेथी टाकणार आहे, याने खूप चांगली चव येते। आता आपण ह्याचे भाताचे जे लेयर्स आहेत ते लावून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाताचा लेयर लावून घ्यायचा आहे। सो मी इथे भात घेतलेला आहे, सो व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आता आपण भाताचा जो लेयर लावला एक तो लाव झालेला आहे। आता हा जो कांदा तळलेला आहे तो आपला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडे, ह्याचा एक लेअर लावून घ्यायचा आहे। मधेमध आपण वरती टाकतोच पण मधोमधसुद्धा टाकायचा आहे जेणेकरून जो वास आहे कांद्याचा तो व्यवस्थित सगळीकडे पसरेल। मी आज हा कांदा फक्त मधोमध टाकणार आहे, वरनं टाकणार नाही आहे। आणि त्यानंतर मग आता पुन्हा आपण जो हाताचा लेअर आहे तो टाकणार आहोत। आता मी दोन्ही लेअर लावून घेतलेले आहेत। आता थोडंसं मी पिवळं पाणी बनवलेलं आहे, ह्याने आपल्या भाताला चांगला रंग येईल।
तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर टाकू शकता. माझ्याकडे हा फूड कलर आहे तो वापरला आहे मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून. सो हे व्यवस्थित सगळीकडनं मी टाकणार आहे पाणी. आता मी इथे मीडियम फ्लेमवरती गॅस चालू करणार आहे. त्याच्यावरती हा तवा ठेवणार आहे. हा माझ्या भाकरीचा तवा आहे. सो हा ठेवल्यावरती ह्याच्यावरती मी आता हे जे चिकन बनवलेलं आहे बिर्याणी त्याचा तवा ठेवणार आहे. आता मी एक न्यूजपेपर लावणार आहे ह्याच्यावरती असं ठेवून देणार आहे व्यवस्थित आणि तो मी झाकणार आहे. ह्याच्याने झाकून घेणार आहे मी आणि ह्याला दम देणार आहे मी. सो व्यवस्थित मी एक घेतलेलं आहे गॅसवरती आणि आता ह्याला एक साधारण 15 मिनटं दम देणार आहे. सो गाईज हे जे तूप आहे ते मी अगोदर वरती टाकणार आहे थोडं थोडं करून सगळीकडे पसरवणार आहे आणि याच्यावरती मग कागद ठेवून मी दम देणार आहे.